नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे एका नवीन 3 BHK फ्लॅटची होम टूर, आणि तो ही फुल फर्निश्ड फ्लॅट आपण पाहणार आहोत. ज्या बिल्डरकडे, म्हणजेच कुमार बिल्डर यांच्याकडे माझं घर मी जेव्हा बुक केलं आणि ते मी यूट्यूबवरती टाकलं, तेव्हा ते सर्वांना फार आवडलं होतं. कुठल्या एरियामध्ये आहे, किती स्क्वेअर फीट आहे, कोणत्या बिल्डरचं आहे, कोणत्या शहरात आहे, असे मला असंख्य प्रश्न विचारले गेले होते. तर हा जो मी आता प्रोजेक्ट दाखवते, म्हणजेच हे जे नवीन घर दाखवते तुम्हाला, हे ही सेम आम्ही ज्या बिल्डरकडे घर घेतलं आहे त्याच बिल्डरचं घर आहे, आणि जस्ट त्यांनी हा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. तर हा फुल फर्निश्ड फ्लॅट जर का तुम्हाला आवडला तर तुम्ही बुक करू शकता, आणि खूप सुंदर आहे, याच्यामधून तुम्हाला काही इंटेरियर रिलेटेड आयडियाज सुद्धा मिळू शकतात. तर चला आपण बघूया हे 3 BHK घर कसं आहे. या घराला हा जो सेफ्टी डोअर तुम्ही पाहताय, हा सेफ्टी डोअर बिल्डरकडूनच मिळणार आहे. आता आतमध्ये बघूया, चला या. इथे जर का तुम्ही पाहिलं असेल तर उंची जास्त आहे. तर या घराला लिटरली ही जी चौकट आहे याची हाईट 8 फीट आहे, 8 फुटांची आहे. हे डिजिटल लॉक सुद्धा आपल्याला मिळणार आहे. ही लॉबी बघू शकता, म्हणजेच याला फॉयर एरिया बोलतात. हा फॉयर एरिया आहे या आतमध्ये. एवढी मोठी ही लॉबी मिळणार आहे. ही इथे अशा पद्धतीने डेकोरेट केले गेलेली आहे, आणि लॉबीचा एरिया आहे 1.95 by 2.875, आणि हा आपण आपल्या आपल्या आवडीने जसा हवा तसा डेकोरेट करू शकतो. तर तसंच इथे हे अशा पद्धतीने डेकोरेट केलं गेलं आहे, आणि इथून ही लॉबी अशी आणि अशी पण आहे. इथे या, तर इथं सुद्धा या वॉलला आपण हवा तसं फर्निचर करू शकतो. चला, लॉबीमधून आतमध्ये आल्यानंतर इथे पहिली बेडरूम आहे. ही स्पेसियस पहिली बेडरूम आहे. ऍक्च्युली ही 3 नंबरची बेडरूम आहे, जिचा एरिया आहे 3.037 by 3.65. हा असा छानसा वॉर्डरोब इथे आपण करू शकतो. अगदी सुंदर असा वॉर्डरोब दिलेला आहे. हा बेड, आणि इथे या बेडरूमचं वॉशरूम जे अतिशय सुंदर आहे आणि बऱ्यापैकी मोठं आहे. हा जो 3 BHK फ्लॅट आहे, आता याची गॅलरी बघा केवढी आहे. तर 6 by 6 by 6.6 by 1.821 अशी ही मोठी छान अशी बाल्कनी आहे, जी 2 बेडरूमला अटॅच आहे. हे एक बेडरूम आणि हे एक बेडरूम. तर आता आपण पहिलं बेडरूम पाहिलं, त्या बेडरूम मधून ही सुरू होते बाल्कनी, आणि या बेडरूम मधून सुद्धा ही बाल्कनी. आणि हा एरिया जो आहे, हा जो प्लांट्स लावलेला जो एरिया आहे, तो सुद्धा मिळणार आहे इथे. आणि असं छान प्लांटेशन सुद्धा करून मिळणार आहे बिल्डर कडून. आणि हे ग्रीन इथपर्यंत दिलेलं आहे, म्हणजे हाईटचा सुद्धा काही इश्यू नाहीये. तर ही जी बिल्डिंग आहे ती बाय द वे 22 मजल्यांची बिल्डिंग आहे. तर ही इतका सुंदर ही अशी सुंदर अशी ही बाल्कनी. चला आता आपण पुढचं घर बघूया. या, आता आपण किचन बघूया आणि नंतर हॉल. असा हा स्पेसियस, असं हे स्पेसियस किचन आहे. तर या किचन बघूया आपण. हा एल शेपमध्ये मोठ्याच्या मोठा अगदी प्लॅटफॉर्म आपल्याला मिळणार आहे, आणि हा प्लॅटफॉर्म प्रॉपर पॉट्समध्ये आहे. आणि हे जे तुम्हाला फर्निचर दिसते, अशा टाईपमध्ये आपण फर्निचर करू शकतो घराचं. इथे फ्रीजसाठी जागा आहे, इथे हा वेगळा एक प्लॅटफॉर्म आहे एल शेपमधला, हा इथून सुरू होतोय तो इथपर्यंत आहे. आणि हे अशा पद्धतीनं आपण किचन सुद्धा छान फर्निश करू शकतो.
इथे या प्रोजेक्टला मात्र हा जो काही ड्राय एरिया आहे तो किचनमध्ये इन्क्लूड आहे. तर इथून इकडे थोडीशी इथे हाईट चेंज होते याची टाईल्सची, तर इथे हा ड्राय एरिया आहे. जर का वाटलं तर आपण फर्निचरमध्ये इथे पार्टेशन सुद्धा आपण टाकून घेऊ शकतो. तर इथे सिंक आहे आणि इकडे वॉशिंग मशीनसाठी प्रॉपर एरिया आहे, जो छान वेगळ्या प्रकारची इथे जी काही किचनची टाईल्स आहे तीच इथे लावून दिलेली आहे. आणि टाईल्सची क्वालिटी बघू शकता की किती सुंदर आहे, मस्त असं स्पेसियस किचन आहे. चलो हॉल बघूया. या सॉरी, मगाशी मी तुम्हाला बोलले की दोन बेडरूमना बाल्कनी आहे, तर एक बेडरूम आणि एक हॉल अशी बाल्कनी मिळते आपल्याला. आणि हा एवढा मोठा असा जो काही हॉल आहे, म्हणजे ही लिव्हिंग रूम आहे, ती 3.487 बाय 5.025 अशी आहे. आणि असा आहे हा लिव्हिंग स्पेस. आणि हा असा डिवाइड झाला इकडे डायनिंग कडे, तर एवढा मोठा हा लिव्हिंग स्पेस आहे. आणि इथून सुद्धा आपण बाल्कनीचा आनंद घेऊ शकतो. सिटिंग अरेंजमेंट इथे अशी दाखवली आहे, तर आपण आपल्या सोयीने सिटिंग अरेंजमेंट करू शकतो. तर डायनिंग एरिया हा इथेच आहे, मस्त असा 2.66 बाय 3.025 असा हा डायनिंग एरिया आहे, जो या पद्धतीने छान असा डेकोरेट करण्यात आला आहे. इथे आपण पार्टीशन आपल्याला हवं तेवढं वाढवू शकतो, कमी करू शकतो. तर असा हा स्पेसियस हॉल आहे. आता इथून आतमध्ये या. इथे एक एक्स्ट्राचं वॉशरूम आहे, ज्याला पावडर रूम सुद्धा बोलले जातं. तर ही पावडर रूम बघा, जिचा एरिया आहे 1.55 बाय 1.55, तर असा हा पावडर एरिया आहे. आता इकडे सेकंड बेडरूम, किड्सचं बेडरूम आहे हे बघूया. या आणि हो, इथे पूर्ण फ्लॅटची जी काही स्लॅबची हाईट आहे ती 10 फीट आहे. इतर प्रोजेक्टपेक्षा या प्रोजेक्टला जी काही हाईट दिली आहे बिल्डरनी, आता नवीन याच्यामध्ये तर जास्त दिलेली आहे. ही हाईट 10 फीटची आहे. चला बेडरूम बघूया. तर असं हे किड्स बेडरूम आहे, जे छान पद्धतीनं डेकोरेट करण्यात आलं आहे, फर्निश्ड करण्यात आलं आहे. हे असं तुम्ही करू शकता. इथे वॉर्ड्रोबसाठी स्पेस आहे. आणि हे किड्सचं वॉशरूम, हे सुद्धा बऱ्यापैकी मोठं आहे, 1.55 बाय 2.45 असा हा एरिया आहे याचा. वाव, सुंदर आहे हे सुद्धा वॉशरूम. आणि याला सुद्धा मी ग्लास पार्टिशन देण्यात आलेलं आहे इकडे, आतमधून बघू शकता. मेन बेडरूम बघूया. वाव, केवढं स्पेसियस आहे हे बेडरूम. तर मेन बेडरूम हे आहे आणि हे इतकं स्पेसियस आहे, खूपच आवडलं मला. तर या बेडरूमचा एरिया आहे 3.325 बाय 4.7. तर असं हे स्पेसियस बेडरूम आहे. आणि ही अजून एक थर्ड बाल्कनी आहे. तिकडे आपण ज्या काही बाल्कनी पाहिल्या त्या दोन बाल्कनी होत्या, ज्या एक म्हणजे सलग होत्या, ज्या हॉल आणि एका बेडरूमला कनेक्ट करत होत्या. आणि मास्टर बेडरूम जे आहे, या बेडरूमला एक छोटीशी बाल्कनी मिळते, ज्याला आपण स्टँडिंगवाली बाल्कनी बोलू शकतो. इथे छान उभं राहून निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. हे असं आहे इकडे. आणि इथे छानसा एक वॉर्ड्रोब दिलेला आहे, म्हणजे हा जो इकडचा स्पेस आहे हा आपण वॉर्ड्रोबसाठी यूज करू शकतो. आणि दिशावाईज जर का हा फ्लॅट पाहिला तर दिशावाईज सुद्धा सगळीकडून योग्य आहे. दक्षिण उत्तर असं
हा बेड दिलेला आहे. तर बऱ्यापैकी मोठं हे असं बेडरूम आहे आणि इथे अजून एक वॉशरूम. या वॉशरूमचा एरिया आहे टॉयलेटचा 2.4 by 1.55. मस्त मोठं हे सुद्धा स्पेसियस वॉशरूम आहे. हा जो इथे एरिया आहे इथे ओनली मिरर दिलाय. आपण इथे छान असा मस्त ड्रेसिंग टेबल बनवू शकतो आणि हा स्पेस आपल्यासाठी छान असा युटिलाइज करू शकतो. सुंदर असं हे बेडरूम आणि सुंदर असा फ्लॅट. तर हा कुमार प्रॉपर्टीज कुमार लाईफ स्पेसेस वाल्यांचा 3 BHK मी तुम्हाला दाखवला. तर या 3 BHKचा जो काही कार्पेट एरिया आहे तो 1329 square feet आहे. हा मी कार्पेट सांगते बरं का, 1329 square feet. फ्लॅटची प्राइस आहे 1,47,00,000 जी निगोशिएबल आहे आणि बुकिंग सुरू झालेले आहेत. आणि हा फ्लॅट कोणत्या एरियात आहे तर हा आहे मोशी पिंपरी चिंचवड बोराडेवाडी हा एरिया आहे. म्हणजेच MNGL गॅस पंप किंवा श्रीश्री रविशंकरचं जे काही स्कूल आहे आणि फरांतेंचा उडस विले प्रोजेक्ट कुमारवाल्यांचे कुमार प्रिन्स विले कुमार प्रथम या प्रोजेक्टच्या शेजारीच हा प्रोजेक्ट लॉन्च झाला आहे. जर का कोणाला बुकिंग करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा एकदा. फ्लॅट खूपच सुंदर आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला आणि हा कुमारवाल्यांचा फ्लॅट कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला बाय, थँक्यू.